हरिओम, मी सारिका वीरा हळवणकर, उत्तर उपासना केंद्र. 2 वर्षाच्या मागे कोरोनाच्या आधी आम्ही थोडंसं, आमचं जुनं घर होतं त्यामुळे नवीन घर बांधायचं थोडासा डोक्यात प्लॅन आला. काय माहिती नाही पण असंच उठलो आणि आम्ही घर बांधायला उठलो. नाही बापू, हे घराचं थोडंसं स्लॅब गळायला लागलंय, पाणी गळायला लागलंय. आणि मी बापूंना नेहमी म्हणायची की माझ्या घरा माझ्या डोक्यावर एक चांगलंसं छप्पर कर. माझी इच्छा आहे की मला घर बांधायचंय, छोटंसं बांधायचंय. त्याने ती पुरा केली. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की ठीक आहे, आपण 15-20 लाखापर्यंत छोटंसं घर बांधू. आमचं आधीचं कॉम्प्लेक्स आहे, ते भाड्याने वगैरे दिलेलं आहे. मग आमची जागा होती 1-2 गुंठ्याची. आम्ही इंजिनियरांना बोलवलं, तिथं दाखवलं, त्यांनी प्लॅनिंग वगैरे सगळं केलं. मग त्यांना आम्ही काय सांगितलं, आम्हाला फार मोठं घर बांधायचं नाही, आम्हाला छोटंसं घर बांधायचं आहे. त्यांनी प्लॅन वगैरे सगळा केला, आम्हाला दिलं कोटेशन वगैरे सगळं. मग आम्ही खूप विचार केला, आमच्या हातात फक्त 7 लाख रुपये होते आणि आम्ही घर बांधायला उठलेलो. मग नंतर आम्ही इंजिनियरना सांगितलं की ठीक आहे, मी बँकेचं लोन करतो थोडंफार आणि आपण छोटंसं घर बांधूया. मग सुरुवातीला जागा होती, पाण्याचा इकडे प्रॉब्लेम आहे म्हणल्यावर आम्ही बोर मारायला घेतली. तर बोर मारताना पाणी दाखवणारे जे येतात त्यांनी ते आम्हाला पाणी वगैरे दाखवले की तुम्हाला इथं पाणी लागेल, इथं लागेल, इथं लागेल म्हणून. सगळा प्लॅन तयार झाला वास्तुशास्त्रानुसार. भटजींनी पण तो प्लॅन वगैरे आम्हाला करून दिला. आमचे एक ओळखीचे भटजी आहेत, तेही बापू भक्त आहेत. त्यांनी ते म्हणले, बापूंची कृपा आहे ताई, घाबरू नका, छान होणार आहे सगळं. फक्त मला असं वाटत होतं की तुमची पाण्याची दिशा फक्त ही ईशान्य किंवा उत्तरेला आली असती तर फार चांगलं झालं असतं. मग मी बापूंना म्हणलं, एवढं सगळं छान केलंय बापू, पाणी पण त्या कोपऱ्यात दे की मला, पाणी दिसतच नाही आहे पण. मग उदी नेली त्या कोपऱ्यात, थोडीशी टाकली अशी उदी ईशान्य कोपऱ्यात. आणि नंतर त्या पाणीवाल्याला पुन्हा आम्ही म्हटलं की दादा तुम्ही या जरा असं प्लीज, आणि आम्हाला परत एकदा पाणी कुठं आहे ते दाखवा. तो म्हणला, अहो ताई तुम्हाला एकदा तर दाखवलेलं आहे आणि तिथं पाणीच नाहीये तुम्ही म्हणताय त्या कोपऱ्यात. नाही तुम्ही या, मला का माहिती नाही पण तिथं पाणी असेल असं वाटतंय म्हटलं. मी त्याला काही बोलले नाही. तो दुसऱ्या दिवशी आला आणि त्याला तिथं पाणी दिसायला लागलं ईशान्य कोपऱ्यात. तो म्हणला, अहो हे कसा काय चमत्कार आहे म्हटलं. मला परवा दिसलं नाही आणि आता पाणी दिसायला लागलं. मी त्याला इतकंच म्हणलं, ही माझ्या बापूची कृपा आहे. त्या कोपऱ्यात आम्ही बोर मारली आणि आता छानसं घर बांधलं. बापूंनी माझ्याकडून कोरोनाच्या आधी 10 महिन्यात घर कम्प्लीट करून घेतलं. आम्ही 20 लाखाचं घर बांधत होतो पण 45 लाखाचं घर बांधलं. पैसे कसे मॅनेज झाले, काय मॅनेज झाले माहित नाही. 2 वर्षात सगळं कर्जही नील झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवी.